नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जीच कायम राहणार यावरती आता शिक्कामोर्तब झालंय कारण भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झालाय या घडीची राजकीय वर्तुळातली पश्चिम बंगालमधली एक महत्वाची बातमी ममता बॅनर्जींच्या विजयाची भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झालाय अठ्ठावन्न हजार आठशे बत्तीस मतांनी एक मोठा विजय ममता यांच्या पारड्यात पडलाय तर ममता यांच्या घराबाहेरचा हा जल्लोष आपण पाहतोय तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचा एकच जल्लोष एकच आनंदाचं वातावरण त्यांच्या घराबाहेर बघायला मिळतंय कारण अर्थातच भवानीपूर या विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ममता यांनी पराभव केलाय आणि अठ्ठावन्न हजार आठशे बत्तीस मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय झालाय आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत प्रशांत ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्वाची होती आणि एक मोठा विजय ममता यांच्या पारड्यात पडल्याचं बघायला मिळतंय बरं पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी या पराभूत झाल्या होत्या त्यानंतर त्या मुख्यमंत्रीपदी झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची लढण्याची गरज असताना त्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढल्या पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं तिथे मोठा विजय त्यांना मिळाला आहे यातून त्या स्पष्ट होत्या की आता त्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील भवानीपूर मतदारसंघ हा त्यांचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि या परंपरागत मतदारसंघातून त्यांनी जवळपास अठ्ठावन्न हजारापेक्षा जास्त लीड घेऊन त्यांनी आपल्या दुसरा जो त्याचा विरोधी उमेदवार होता हो। टिबळेवर यांना पराभूत केलेला आहे एक प्रकारे ममता बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केलं आहे की अजूनही ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवरती पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वास आहे दोन हजार अकरा मध्ये जे जी, जी मार्जिन मिळाली होती ममता बॅनर्जीनं त्याच्या तुलनेमध्ये ही मार्जिन जास्त आहे गेल्या वेळेस त्यांना चौपन्न हजाराचं मार्जिन मिळालं होतं यावेळेस त्यांना अठ्ठावन्न हजाराचं मार्जिन मिळालं आहे त्यापेक्षा हा मोठा विजय मानला जातो आणि सोबतच त्यांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं की इतरही पोटनिवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार विजयी होत आहे याचाच अर्थ पश्चिम बंगालच्या जनतेचा हा विजय आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केले की ज्याही सांप्रदायिक शक्ती आहे त्यांच्या विरुद्ध लढण्यामध्ये मी एकत्रपणे देश देशभरात आता या संदर्भात मी प्रचार अभियान राबवणार आहे आणि एक एक प्रकारे सांप्रदायिक सत्तांच्या विरुद्ध सांप्रदायिक शक्तींच्या विरुद्ध एकत्रपणे सर्वांनी यावं आणि लढावं असं त्यांनी आव्हान आपल्या भाषणामध्ये अर्पण केलं आहे पण त्यांचा हा जल्लोष जर बघितला आपण खास करून त्यांच्या घराबाहेर असो किंवा तृणमूल काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात असो हो। किंवा त्रिपुरामध्ये असो किंवा गोव्यामध्ये असो या तीनही राज्यांमध्ये राज्यांमध्ये आता निवडणूक आहे देशातील पाच राज्याच्या विधानसभा विधानसभा निवडणूक आहे असं असताना त्रिपुरा आणि त्या सोबतच गोव्यामध्ये देखील त्यांनी त्या टाळ ठोकलेल्या आहेत तिथे त्या आपल्या उमेदवार उतरणार आहेत अशावेळी एक मोठा विजय ममता बॅनर्जी यांना मिळाला आणि त्यामुळे आता हळूहळू असं म्हणता येईल की देशाच्या केंद्र स्तरावरती त्यांचं चेहरा आहे हा स्पष्टपणे जाणवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता ते केंद्रीय नेतृत्व कसं त्यांच्याकडे येतील यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे अगदी प्रशांत खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा याच बातमी संदर्भात ममता चा विजया संदर्भात। अधिक विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत सुनील चावकेसर आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक चावकेसर स्वागत आपल्या न्यूज एटीन लोकमत मध्ये चावकेसर ज्या पद्धतीनं ममता दिदींनी हा विजय मिळवलेला आहे हा विजय नेमका काय संदेश देतोय पश्चिम बंगालच्या राजकारणात पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी हॅज बॉस आहेत हे आजच्या त्यांच्या विजयावरून स्पष्ट झालेला आहे तिथे त्यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित राखण्यासाठी भाजपनं जे काही निवडणूक पुढे ढकलण्याचा किंवा निवडणूक होऊ नये पोटनिवडणूक यासाठी जे प्रयत्न केले होते ते आणून पाडून ममता बॅनर्जींनी सहा महिन्याच्या आत मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी जे विजय मिळव मिळवणं आवश्यक होतं तो मिळवून दाखवला आणि दणदणीत विजय मिळवला आणि त्याचबरोबर आपण आता पुढच्या लढाईसाठी सज्ज झालेलो आहे देखील या विजयातून त्यांनी अधोरेखित केलेलं आहे बरोबर जाऊ सर एकूणच निवडणुकीच्या निकालाचा कल दिदींच्या बाजूने लागणं ही निवडणूक एकूणच ममता यांच्यासाठी दीदींसाठी किती महत्वाची होती राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या ही निवडणूक ममता दिदींसाठी महत्वाची असली तरी तो एक प्रकारे केकवॉक होता त्यांच्यासाठी ही निवडणूक झाली तर त्याच जिंकणार याविषयी कोणाच्याही मनात दुमत नव्हतं आणि त्यामुळेच ही निवडणूक टाळली जावी आणि त्यांना राजीनामा देण्याची वेळ यावी त्यांच्यावर अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता पण तो एकदा आणून पाडल्यानंतर ही पुढची जी होती ती सगळी औपचारिकताच ठरली त्यामुळे आता ममता बॅनर्जी ह्या केवळ आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीच नव्हे तर पुढच्या पंतप्रधान मोदी यांना आव्हान देणाऱ्या त्या देशाच्या पातळीवर त्या राजकीय प्रतिस्पर्धी ठरू शकतात इथून प्रवास जो आहे तो बघण्यासारखा ठरेल त्यांची पक्षाची व्याप्ती किती राज्यांमध्ये वाढते देखील उत्सुकतेचा एक विषय ठरू शकतो बरोबर चावके सर एकूणच ममता पुन्हा एकदा सिद्ध केलं का की येस माझं पण अस्तित्व अजून कायम आहे ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाविषयी प्रश्नच नव्हता त्यांनी आव्हान म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या विरुद्ध नंदीग्राम मध्ये निवडणूक लढली आणि हो। त्या हरल्या असल्या तरी त्यांनी ज्या दणदनीत विजयांनी पक्षाला जो दणित विजय मिळवून दिला तो अति ऐतिहासिक ठरला होता तर त्यांचं महत्व पश्चिम बंगालच्या राजकारणाच नव्हे तर आता देशाच्याही राजकारणात वाढणार आहे हे आजच्या निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे चावके सर एकूणच तृणमूल काँग्रेसच्या पक्षाचा जर आपण विचार केला दिदींच्या तर एकूणच हा विजय त्यांना बळ देणारा ठरेल असं वाटतंय या विजयाने त्यांचं मुख्यमंत्रीपद भक्कम केलं आणि आता त्यांना आता त्या पंतप्रधान मोदी यांना आव्हान देण्यासाठी आता उलट पक्षी सिद्ध होत आहेत हे ते त्यांच्या इतर राज्यांमध्ये वाढणारी त्यांची जी स्ट्रेंथ आहे त्यावरून हळूहळू जाणवते बरोबर चावके सर एकूणच ज्या भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा त्यांनी पराभव केलाय त्यांच्या पराभवाकडे नेमकं कसं बघायचं भाजपनी प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे दे ममता बॅनर्जी यांच्या पुढे शरणागतीच पत्करली होती त्यांना एक सक्षम प्रतिस्पर्धी देता आला नाही आणि त्याच्यामुळं मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ममता बॅनर्जी यांची विजयाची मार्जिन पण वाढली त्यामुळं भाजपने एक प्रकारे हे वॉकओव्हरच दिला होता ममता बॅनर्जींना या निवडणुकीत आणि एका मर्यादेपलीकडे ते प्रतिकार करू शकत नव्हते हे या निवडणुकीने दाखवून दिलेले आहे बरोबर त्यामुळे एक मोठा विजय ममता दिदींचा या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळत आहे सुनील चावकेसर खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणासाठी राजकीय के विश्लेषक सुनील चावकेसर आपल्या सोबत होते पश्चिम बंगालच्या राजकारणातली एक मोठी बातमी या घडीला आपण पाहिली आणि ती म्हणजे भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय झालाय अठ्ठावन्न हजार आठशे बत्तीस मतांनी मोठा विजय त्यांनी मिळवला